पुनाळ ग्रामपंचायत हद्दीमधील एक डोंगर परस्पर दुसऱ्याच गावाला देण्यात आलाय त्यामुळे पुनाळच्या सरपंचांनी जिल्हा प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पुनाळगावा शेजारचा डोंगर थेट राधानगरी धरणग्रस्तांच्या नावे होणार असल्यानं स्थानिक ग्रामस्थ नाराज आहेत धरणग्रस्तांना जरूर जमीन द्यावी पण त्यासाठी पुनाळ गावावर अन्याय का कारण या डोंगराची जमीन काढून घेतल्यानं पुनाळगाव गायरानमुक्त होणार आहे त्यामुळं पुनाळवासियांमध्ये जिल्हा प्रशासनाच्या मनमानी कारभाराबद्दल असंतोष खतखतो आहे पन्हाळा तालुक्यातील पुनाळ गावाला छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून दोन डोंगर देण्यात आले होते त्यापैकी एक डोंगर एकोणीसशे ऐंशी साली वनविभागाला देण्यात आला तर दुसरा डोंगर एकोणीसशे पन्नास पासून ग्रामपंचायतीकडे वनीचा दरा डोंगर या नावानं गायरान म्हणून ताब्यात आहे आतापर्यंत सातार्डे सर्कल विभागाला या डोंगराचा महसूल पुनाळ ग्रामपंचायत भरतीय सातार्डे महसूलमध्ये सातारडे पुनाळ मरळी पुशिरे म्हाळुंगे पडळ कोपार्डे भामटे कळंबे आणि आडूळ या गावची एकूण अठराशे एकर जमीन डोंगर स्वरूपात आहे त्यापैकी शंभर एकर जमिनीचा गायरान म्हणून वापरण्यात येणारा तो डोंगरच आता हिरावून घेतलाय राधानगरी धरणग्रस्तांना या डोंगराची जमीन दिल्याची माहिती आज उघड झाली आणि पुनाळ ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली राधानगरी धरणग्रस्त असलेल्या पाचशे दहा लोकांच्या नावावर या डोंगराची जमीन असून त्यांनाही त्याची कल्पना नव्हती आजवर एकही धरणग्रस्त या डोंगरावर आपल्या नावावर असलेली जमीन पाहण्यासाठी आलेला नव्हता त्याचा गैरफायदा घेत काही जणांनी संबंधित धरणग्रस्तांना भेटून त्यांना मिळालेली जमीन परस्पर आपल्या नावे करून घ्यायला सुरुवात केली आहे मात्र धरणग्रस्तांना दिलेली जमीन विकता येत नसतानाही पन्हाळा तालुक्यातील काही लोक ही, का ही लो जमीन हडपण्याचा प्रयत्न करत आहेत वास्तविक त्या डोंगराची जमीन पुनाळ गावाला गायरान म्हणून मिळावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरण आंदोलन करण्याचा इशारा सरपंच युवराज पाटील यांनी दिलाय गावाचा दूधधंदा गावाला मोठा आहे तालुक्यात गावाचा दूध नंबर नंबर एक असतो तरी आता हा डोंगर जर आता असा खरेदी विक्री व्यवहार झाला तर ल, गावातील वैरणीचा प्रश्न गंभीर होणार आहे तरी हिची चौकशी होऊन चौकशी होऊन ही खरेदी विक्री व्यवहार थांबवून चहा डोंगर ह्या गावाचाच राहणार तरी याच्यासाठी जर याची नाही चौकी झाली तर धरणे आंदोलन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर इथं धरणे आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आम्ही आहे शासनाच्या नियमानुसार धरणग्रस्तांना पर्यायी जमीन दिली आहे हे खरं आहे पण एका वर्गाला न्याय देताना दुसऱ्यावर अन्याय होणार नाही ना, ना याचीही काळजी प्रशासनानं घेणं आवश्यक आहे पुनाळगावच्या शेजारचा तो डोंगर या निमित्तानं चर्चेत आला असून त्यातून पुनाळ ग्रामस्थ आणि महसूल प्रशासन यांच्या संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह आहेत त्यासाठी ॲडव्होकेट विक्रांत पाटील बाजीराव पाटील शहाजी चव्हाण राजाराम पाटील यांच्यासह पुनाळ ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आक्रमक झाले आहेत बिन्यूसाठी पुनाळहून किरण मस्कर